हमारे वाले गांव में गटारे साफ करने का काम ग्राम पंचायत के कर्मचारी करते हैं, मगर उनके आरोग्य के ऊपर किसी का ध्यान नहीं था। इस समस्या को लेकर मैंने सितंबर 2011 में वीडियो बनाया था। तुम्हाले हे काम करता नी ग्राम पंचायत तर्फे काय हातमोजे काय मिळतात का? पाय बूट नाही, हातमोजे नाही, काय नाही, तोंडाला बांधाय बर्फ नाही, काय नाही, काय नाही, हात धुवाय साबण नाही किंवा काय नाही, कुठली गोष्ट नाही, फक्त काम करा एवढंच, बाकी काय नाही। आणि सगळे म्हणजे ही सगळी सांडासाची घाण सगळी गाठ राहते, त्याच्यामुळे ही दगड पाडला तर तो हाताने काढावा लागतो किंवा हाती। त्याच्यामुळे तुम्हाला मग त्याची घाण वाटते का? मग घाण वाटून काय करता पोटाच्या आगीला? और वो वीडियो मैंने ग्राम पंचायत में सरपंच को और बाकी सदस्य को दिखा के उसमें बदलाव किया। फायदा मुझे असा वाटतो की तोंडाला बांधायला मास दिलेले, पायात घुटघुट दिलेत, हातात घालाय सोक्स दिलेत, त्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाही त्या गोष्टीचा। पहिले घाण वाटत होती पण आता काय घाण वाटत नाही। आम्ही व्हिडिओ कॅसेट पंचायतीमध्ये दाखवले, त्याच्यामुळे हे मिळालं आम्हाला। मग आता तुम्हाला कसं वाटतंय? आता म्हणजे चांगलं बरं वाटतंय, आम्हाला काय वाईट वाटतच नाही। अगोदर जो पाहिला होता त्याच्या जरा थोडस त्यांची जर काम करणारी परिस्थिती पाहिल्यानंतर आम्हाला जरा थोडस वाईट पण वाटलं की गाणी गुणी काम करतात, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे डिसिजन घ्यावंच लागलं। 8 दिवसात डिसिजन। तुम्हाला काय वाटतं जर अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले आणि तर ते व्हिडिओ परिवर्तन आणू शकतील का अशा मुद्द्यांवर? आणू शकतील। मुझे इस बात की खुशी है कि इनके आरोग्य की समस्या अब खत्म हो गई है, और मुझे ये बहुत अच्छा लगा कि मेरे वीडियो के कारण ये समस्या खत्म हो गई और इनको सब साधन सामग्री मिल गई। मैं रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्य के वाल्हे गांव से, इंडिया अनहर्ड के लिए।